मौदा येथील एनटीपीसी मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे मागील 27 महिन्यांपासून पगार थकला असल्याने कंत्राटी कामगारासह तालुका शिवसेना उपप्रमुख देवेंद्र गोळबोले यांनी आज तहसीलदार यांच्या कार्यालयात तहसीलदारांचा घेराव करत ठिय्या मांडलाय. एनटीपीसीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे मागील 27 महिन्यांपासून वाढीव पगार कामगारांचा पगार थकला असून एनटीपीसीमार्फत देण्यात येणाऱ्या इनर्गो कंपनीला कामगारांचा ठेका देण्यात आला असून इनर्गो कंपनीने मागील 27 महिन्यापासून या कंपनीने कामगारांना वाढीव पगार दिला नसल्याने कंत्राटी कामगारसह तालुका शिवसेना उपप्रमुख देवेंद्र गोळबोले यांनी आज मौदा तहसीलदार यांच्या कार्यालयात तहसीलदारांचा घेराव करत एनटीपीसी आणि इनर्गो संबंधित कंपनीतील अधिकाऱ्यांना बोलवण्याची मागणी करत ठिय्या मांडला. तहसीलदार यांनी मध्यस्थी करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून एका महिन्याच्या आत अडकलेला वाढीव पगार देण्याचे आश्वासन दिले असून कंत्राटी कामगारांची समजूत घालण्यात आली. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. NTPC मौदा येथे एनआरगो कंपनी मार्फत जे लेबर काम करत आहेत त्यांचे साधारणतः 276 लेबरचे 27 महिन्यापासूनचा जो एक वाढीव पेमेंटचा जो विषय होता, रेग्युलर पेमेंट झालेले आहे त्यांचे, फक्त 27 महिन्याचा वाढीव पेमेंट जो आहे तो अद्यापही पेमेंट केलेला नाही त्यांनी. आणि त्याबद्दल त्यांनी साधारणतः 8 दिवसा अगोदर देवेंद्र गोडबोले यांनी निवेदन दिलं होतं आणि त्याबद्दलचे आज कंपनीचे माणसं आणि ते एनआरगो कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांची आणि देवेंद्र गोडबोले यांची बैठक ठेवण्यात आली. त्या बैठकीमध्ये त्याच्यावर आपण तोडगा काढला आणि त्या कंपनीनं मान्य केलं की आम्ही पुढील 30 दिवसांमध्ये हे जे वाढीव पेमेंटचं जी काही रक्कम प्रत्येकाची आहे 276 लेबरची, ती आम्ही 30 दिवसामध्ये एक टप्प्यामध्ये पूर्णतः किंवा 30 दिवसाच्या आत दोन टप्प्यामध्ये पूर्ण पेमेंट करण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. NTPCमध्ये इनर्गो कंपनी 27 महिन्यापासून काम करत आहे आणि 276 कर्मचाऱ्यांच्या जवळपास 1,10,00,000 वरून त्यांची रक्कम थकीत आहे. 6 महिने होऊन त्यांचं काम बंद होऊनसुद्धा अजूनपर्यंत त्यांनी पेमेंट दिलेलं नाही आणि म्हणून तहसीलदार SDO यांना मी निवेदन दिलं का या कामामध्ये आपण मध्यस्थी करावी आणि NTPCच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. आणि त्यांनी त्या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार साहेबांनी मीटिंग बोलवली. त्या मीटिंगमध्ये NTPCचे DGM HR धर्मेंदर आणि इनार्गोचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेश रोशन हे उपस्थित होते. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.